पुरणपोळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील एक महत्वाचा पदार्थ आहे. राज्याच्या प्रत्येक भागात ही बनवण्याची खास पद्धत आहे. खानदेशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते, त्याला मांडे असं म्हणतात. हे पूर्णाचे मांडे नेमके कसे बनवले जातात हे आपण जाणून घेणार आहोत. अगदी रेशमासारखे मऊ, पातळ आणि तोंडात पडताच विरघळणारे हे पूर्णाचे मांडे महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ठसठशीत ओळख आहे. याविषयीची माहिती आपण भारती पवार यांच्याकडून जाणून घेऊया. रेसिपी बनवण्याची त्याची खासियत अशी आहे की त्याचे खपले गहू असतात किंवा आमच्याकडे खानदेशमध्ये लोकवन गहू म्हटले जातात. त्या गव्हामध्ये म्हणजे दळणं त्याचं वेगळं असतं की जे आपण सारखं नेहमी पीठ दळतो तसं नाही. याला थोडंसं बराळ म्हणजे असं रवेदार दळावं लागतं की रवा निघाला पाहिजे आणि पिठी पण निघाली पाहिजे. त्याच्यामध्ये ताम नको पडायला, ताम जर पडला त्याच्यामध्ये तर पोळीवरती जात नाही. त्याच्यासाठी त्याला पीठ थंडे करावे लागतात, रवेदार दळावं लागतं, त्यानंतर वस्त्रगाळ करावं लागतं. वस्त्रगाळ झाल्यानंतर त्याची पिठी तयारी होते. ते पिठी तयार केल्यानंतर त्याच्या समप्रमाणात मीठ वगैरे टाकलं जातं. मीठ वगैरे काही थोडीशी साखर वगैरे असते ते टाकली जाते आणि नंतर मग पीठ मळतं. मळल्या गेल्यानंतर मग डाळीची रेसिपी चालू होते. डाळ येतं आपण शिजवण्यात येते, चना डाळ असते. चना डाळ शिजवल्यानंतर तिला उपसली जाते, परत तिला साखर गूळ वगैरे टाकून आणि त्याच्यामध्ये वेलदोडा पावडर, काही जायफळ वगैरे असं टाकून आम्ही त्याचं पूर्ण त्याला मेल्ट करतो आणि नंतर मग त्याला गिरणीतून चक्कीतून काढलं जातं आणि त्याचं पुरण तयार करतो. पुरण तयार केल्यानंतर ते पिठाचे गोळे तयार केले जातात. पिठाचे गोळे तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन पारी तयार केली जाते. पारी तयार केल्यानंतर पिठाचा म्हणजे पुरणाचा गोळा त्याच्यात भरला जातो. ते लाटून आणि थोडंसं बरंच लाटल्यानंतर ते हातावर घेतलं जातं. हातावर घेतल्यानंतर मग ते मडक्यावरती टाकलं जातं, म्हणजे खापरावरती टाकलं जातं. खापरावरती टाकल्यानंतर मग त्याची पुरणपोळी तयार होते. त्याला खानदेशी पुरणपोळी म्हटली जाते. हे पूर्णाचे मांडे तुम्ही कटाची आमटी, गुळवणी, आमरस, तूप यांच्यासोबत खाऊ शकता आणि अस्सल खापरावरच्या मौसूद पुरणपोळीचा आस्वाद देखील घेऊ शकता. शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे.